राजस्थान व यशवंत हायस्कूल कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने आगाशीव डोंगरावरती वृक्षारोपण करण्यात आले. पाहूयात बातमी सविस्तर. युवकांनी शिवाजी महाराजांचा विचार प्रत्यक्षात आणणे जरुरीचे आहे. त्यासाठी काले तालुका कराड येथील शिवसंस्कार प्रतिष्ठान व युवक काम करत आहेत. आपण समाजाचे काहीतरी देणे लागत असून आज प्रदूषण दुष्काळ दूर होण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज असल्याचे मत यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक DD पाटील यांनी व्यक्त केले आहे. शनिवारी सकाळी शिवसंस्कार प्रतिष्ठान व यशवंत हायस्कूल कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने आगाशीव डोंगरावरती वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यशवंत हायस्कूलचे शिक्षक वर्ग आणि प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. शिवाजी महाराजांचा इतिहासाची माहिती घेऊन जो जगला पाहिजे यासाठी येणाऱ्या पिढीमध्ये शिवसंस्कार रुजावे यासाठी शिवसंस्कार प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. आगाशीव डोंगरावरती 200 झाडे लावण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने कमी पाण्यामध्ये जगणारी डोंगरी झाडे लावण्यात आली असून सर्व झाडे जगवण्याचा निश्चय शिवसंस्कार प्रतिष्ठानने केला आहे. शिवसंस्कार प्रतिष्ठान सामाजिक व पर्यावरण विषयक नियमित अग्रेसर राहील. मित्रांच्या वाढदिवसानिमित्त व शुभप्रसंगी प्रत्येकाने एक झाड देऊन ते लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प शिवसंस्कार प्रतिष्ठानने केला आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीची मूर्तीची विसर्जनानंतर विटंबना होते व प्रदूषणही होते. त्यामुळे सर्वांनी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी असे जाहीर आवाहन शिवसंस्कार प्रतिष्ठानमार्फत करण्यात आले आहे. यशवंत हायस्कूल कराड शिवसंस्कार प्रतिष्ठान काले यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या विद्यालयामार्फत आगाशी डोंगरावरती जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे तो कार्यक्रमामध्ये जवळजवळ 200 ते 250 वृक्ष झाडं आपण या ठिकाणी लावलेली आहेत. निश्चितपणे याच्यातील जवळजवळ नाही म्हटलं तरी 70 ते 80% झाडं जगतील. आणि काल्याचा जो शिवसंस्कार ग्रुप आहे या ग्रुपचं खरं तर औचित्य चांगलं साधलेलं आहे. याच वर्षी रयत शिक्षण संस्था शताब्दी वर्षाचं सांगता करणार आहोत आपण ऑक्टोबरमध्ये. आणि या संस्थेची स्थापना आपल्या गावातून झाली असाच पुढाकार आपण घ्यावा. आणि शहरामधली जी विद्यालय आहेत या विद्यालयांना अशा स्पॉट जर तुम्ही उपलब्ध करून दिले तर आणखीन तुमच्या कार्याला विद्यालयांच्याकडून सहकार्य मिळेल. आणि यशवंत हायस्कूलला तुम्ही या ठिकाणी बोलवलं आमच्या विद्यालयामार्फत या ठिकाणी वृक्षारोपण घेतलं आमचेही विद्यार्थी या ठिकाणी मनापासून अतिशय तळमळीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं आपल्या ग्रुपचं आभार मानतो. प्रतिष्ठान हे नावाप्रमाणे शिवसंस्कारावरती चालणारे प्रतिष्ठान आहे. खरं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे शाहिस्तेखानाचे बोटे व अफजलखानाचा वध एवढंच सांगितलं जातं. परंतु आज आपल्या समाजाला गरज आहे ती फक्त शिवरायांच्या शिवसंस्कारांची. जसे की स्त्रियांप्रती आदर, त्यांची नीतीमूल्ये, नियोजन, धैर्य, धाडस, सामर्थ्य ह्या सर्व गोष्टींची व ह्या शिवरायांच्या विचारांची आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये रुजवण्याची गरज आहे. शिवसंस्कार प्रतिष्ठान हे शिवसंस्कार येणाऱ्या पिढीमध्ये रुजवण्याचे काम करणार आहे. आज आपण या ठिकाणी जमलो आहोत आगाशीवच्या डोंगरावरती वृक्षारोपण करण्यासाठी. या विचारांचा एक भाग म्हणून आपण आज वृक्षारोपण करण्यासाठी येथे जमलो आहे. वृक्षारोपणाची गरज का आहे? आज आपण बघितले तर मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी तसेच मान खटाव, जत, कोटीमगा या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई कशामुळे आहे तर तिकडे झाडांची संख्या कमी झालेली आहे. अशी परिस्थिती आपल्यावरती येऊ नये यासाठी आपल्याकडे एक पर्याय तो म्हणजे झाडे लावणे. तर त्याला मग या पावसाळ्यात आपण झाडे लावूया, झाडे जगूया. मी पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. आज आगाशीव मंदिर आगाशीव डोंगरावरती वृक्षारोपण केले ती जास्तीत जास्त वृक्ष जगवण्याचा निर्धार शिवसंस्कार प्रतिष्ठान करत आहे. तसेच येणाऱ्या गणेशोत्सव काळात पर्यावरणपूरक अशा शाडूच्या मूर्तीच बसवण्याचे आवाहन शिवसंस्कार प्रतिष्ठान आपणाला करत आहे. कारण पर्यावरणपूरक जसं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आपण बसवतो, त्याची पूजा करतो, पण त्या मूर्ती विसर्जनानंतर त्या नदीपात्रात तशाच कोरड्या पडलेल्या असतात. त्यांची होणारी विटंबना हे मन हेलवणाऱ्या गोष्टी करतात. त्यापेक्षा पर्यावरणपूरक अशा शाडूच्या मूर्तीच बसवा असे आवाहन आपल्याला शिवसंस्कार प्रतिष्ठानमार्फत करण्यात येत आहे. सर्वजण वृक्षारोपणासाठी उपस्थित राहिलो आहे. मी यशवंत स्कूलचा विद्यार्थी जितीन संभाजी माने. शिवसंस्कार प्रतिष्ठान व यशवंत स्कूल कराड यांच्या संयुक्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी मी उपस्थित राहिलो याचा मला अभिमान आहे. झाडे लावा, झाडे जगवा. जय जवान, जय किसान.